हातकणंगलेतील दूषित तलाव स्वच्छ करावा यासह विविध मागण्यांसाठी नागरिकांनी हातकणंगले पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केलंय. दरम्यान मंगळवारच्या विशेष सभेत याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष प्राजक्त उपाध्ये यांनी दिली आहे. हातकणंगले इथं शाहूकालीन गाव तलाव आहे. या तलावात गावातील सांडपाणी आणि मैला मिसळतो. पावसाळ्यात तलावातील दूषित पाणी परिसरातील घरांमध्ये शिरतं. शेतामध्येही सांडपाणी जातं. या पाण्यामुळे विहिरी आणि बोरचं पाणीही दूषित होत आहे. नागरिकांनी हा तलाव स्वच्छ करावा आणि सांडपाण्याची योग्य प्रकारे निर्गत करण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यानं स्वातंत्र्य दिनापासून संतोष टोपकर, सुभाष चव्हाण, रमेश स्वामी आणि श्रीकांत इंगवले यांनी नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण सुरू केलंय. दरम्यान 17 ऑगस्टच्या विशेष सभेत याविषयी ठराव करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष प्राजक्ता उपाध्ये यांनी दिली.